আজই দেখা। আমি তো মন্ন মানলো, त्याच्या विरोधात त्यांनी मांडताना सांगितलं पक्षात तर 2019 पासून दोन कट होते। 54 आमदार घेऊन अजित पवार हे बीजेपीकडे गेले, पण ते हे सांगायला विसरले की 54 आमदारांचं पत्र हे गटनेत्यासाठी सही करून ठेवलं होतं, ते इथल्या गद्दार पदाधिकाऱ्यांनी कोणालाही न विचारता डुप्लिकेट चावी वापरून ते पत्र नेऊन दिलं। चोरलेल्या डॉक्युमेंटच्या आधारे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला आणि 12 वाजेपर्यंत म्हणजे त्या सकाळी शपथविधी झाल्यानंतर 12 वाजेपर्यंत महाराष्ट्राला चित्र स्पष्ट झालं की 40 आमदार तर पवार साहेबांबरोबर येऊन मागे बसले। मध्ये मागे आले शरद पवार, हे मोठ्या दुधाचा माणूस आहे, मला एवढं दुध आहे, सगळ्या चुका माफ करून, काही जणांचा विरोध होता, सगळ्यांचा उमजून समजून अजितदादांना परत उपमुख्यमंत्री, आणि अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा नाही दिला। जेव्हा सरकार पडलं आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जेव्हा राजीनामा दिला, तेव्हा अजित पवार राजीनामा न देता बाहेर पडले, कारण का मंत्रिमंडळच गडगडलं। त्यांना उपमुख्यमंत्री करा असं पत्र कोणी दिलं? ज्या जयंत पाटलांच्या इलेक्शन वरचे ऑब्जेक्शन घेत आहे जयंत पाटलांनी, त्यांना लीडर ऑफ ऑपोजिशन केलं गेलं एक महिन्यात, त्याचं पत्र कोणी दिलं? जयंत पाटलांनी। त्यांचं म्हणणं जयंत पाटलांचं इलेक्शनच झालं नाही। असं जर सगळंच अनधिकृत असेल, माननीय सुनील तटकरे हे एकेकाळी या पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांनी स्वतः सांगावं की त्यांचं इलेक्शन अधिकृत होतं का अनधिकृत होतं। हा, त्यांनी कधी घेतलंच नसतं अध्यक्ष फक्त, ठीक आहे, पण आम्ही बघितलंय ना ते अध्यक्ष होते। म्हणजे 24 वर्षात तुम्ही शरद पवारांचं सगळं वागणं काढून दाखवता, पण तुम्हाला मिळालेली फळं तर काहीच बोलत नाही। ह्या पक्षामध्ये खूप वाद होते हे दाखवण्यासाठी खोटं पत्र सादर केलं 54 आमदारांच्या सहीचं। मी तर कुठल्याही परिस्थितीत सहीच केली नसती असं काही असतं। आम्हाला कसं काय तुम्ही गृहित धरता की आम्ही होतो? आम्ही नव्हतोच, मी तर नव्हतोच, आणि मी तर नसीनच। पण शरद पवारांना दुनियाचा सर्वात मोठा विलन ठरवून आता इलेक्शन कमिशन समोर जाऊन अशी बहु भूमिका का घेत आहेत मला कळत नाही। तुम्ही त्यांना सगळे शब्द वापरले, हुकूमशाह, ऑटोक्रॅट, मालक, फिफ्टम, फिफ्टम म्हणजे राज्य, राज्य प्रमुखासारखे वागले, लोकशाहीवर विश्वास नाही, निवडणुका ह्या त्यांना माहीतच नाहीत, सगळं बोलून दाखवलं, सगळे आमदार म्हणून दाखवले। केरळाचे 2 आमदार जे आमच्या बाजून आहेत त्याचं म्हणणं तर काय त्यांना वाटलं नाही की हे 2 आमदार यांच्या बाजून। त्यामुळे काल जे काही झालं ते निव्वळ कॉन्ट्राडिक्शन होत आणि कव्हर करण्यासाठी केलेली वादविवाद होते। त्या ज्येष्ठ विधी तज्ञांबद्दल मला आक्षेप असण्याचं काही कारण, पण त्यांची बाजू मांडताना निष्कारण सगळ्या गोष्टी दडवण्याचा प्रयत्न केला याच मला आश्चर्य होत। जे जे घडलंय ते लोकांच्या जनतेच्या समोर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस कोणी स्थापन केला हा जर आत्ताच्या 5 वर्षाच्या मुलालाही विचारलं तर त्याच्या आई वडील त्याच्या कानात सांगतील शरद पवारांचं नाव शरद पवार। कारण पिचडांपासनं भुजबळांपर्यंत आणि भुजबळांनंतर पाचपुतेंपासनं गुजरातीपर्यंत, गुजराती साहेबांपर्यंत या पक्षाचे अध्यक्ष कोण होते, कसे झाले, या पक्षामध्ये 10-15 जणांची कमिटी बनवून त्यांचा विचार विनिमय घेऊनच साहेब निर्णय घेत असे हे तुम्हा पत्रकारांना पण माहिती आहे। आणि या 15 जणांमध्ये प्रमुख हे 9 जणच असायचे,
फक्त तुमचं खटकलं कुठे की तुम्ही आग्रह धरायला लागलेत की आपण बीजेपी बरोबर जाऊया आणि पवार साहेबांनी भूमिका घेतली काही झालं तरी चालेल मी बीजेपी बरोबर येणार नाही मला जायचं तुम्ही पवार साहेबांनी कोणाला रोखलं नाही त्या मोठ्या मनाचा माणूस आहे म्हणाला म्हणायला पाहिजे होतं मला 20-20 वर्ष मंत्री केलं आणि तुम्ही आता मला सांगता ठीक आहे तुमचं तुम्हाला पट्ट आहे ना मी जबरदस्ती त्यांच्याकडनं राजीनामा काढण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या वयाचा त्यांच्या तब्येतीचा काहीच विचार केला नाही आणि आता सुप्रीम कोर्टात सांगतात की आमचं त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही सगळे दुःख सगळ्या यातना ज्या इथे लागतील आता एकदम नाही घातली असं म्हणायचं तेव्हा महाराष्ट्र हे नाटक ओळखते महाराष्ट्र हे नाटक ओळखते तुमच्या चेहऱ्यावर वाईट देतानाचं विकृत हास्यही महाराष्ट्राच्या लक्षात येते जे होईल ते होईल पण शरद पवार हे शरण जाणारा माणूस नाही तो रडणारा माणूस आहे तो माघार घेणार नाही तो लढेल आणि भले तुमच्यापेक्षा संख्येने आम्ही कमी असू पण आम्ही पण तेवढ्याच ताकदीने लढू कारण का आम्ही अमिषासाठी पुढे गेलेलो नाही तुमच्या मनाप्रमाणे संख्याबळ मोजलं जावं असं जे तुम्हाला वाटतंय तर ते कदापि होणार नाही 2004 साली ये संबंधी शरद पवारांविरुद्ध केस केली होती की हा पक्ष माझा आहे तेव्हा न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्शन कमिशन मध्ये जो निकाल दिला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की अपेक्स बॉडी वर्किंग कमिटी आणि डेलिगेट्स यांची संख्या बघितली तर सर्वात जास्त पाठिंबा हा शरद पवार साहेबांना दिसतोय त्यामुळे हा पक्षामध्ये संगमा साहेबांना बोलण्याचा काही अधिकार नाही त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करावा आणि पुढे जावं संघांचं हे जजमेंट आहे आज सुद्धा अपेक्स बॉडी मधल्या 28 जणांपैकी 16 जण ५७८ डेलिगेट्स पैकी 350 हून अधिक डेलिगेट्स आमच्या बरोबर आहेत आणि हा पी आर सन्मानचा ऑफिशियल निर्णय आहे इलेक्शन कमिशनचा आणि हे काल आम्ही पुराव्यानिशी दिलेलं आहे जे अपेक्स बॉडीचे डेलिगेट्स आहेत त्यांचे अफिडेव्हिट्स आहेत ह्याच्यात पण त्यांनी सांगितलंय की शरद पवारांनी अफिडेव्हिट्स दिले आहेत अपेक्स बॉडीचे जे तुम्ही दिलेले नाही म्हणजे ह्यांच्याबद्दल नाही बोलत मी पी एस अन्मान मध्ये आम्ही सगळ्यांचे अफिडेव्हिट्स दिलेले आहेत आमचे काय जे 500 अफिडेव्हिट्स त्यांनी खोटे असल्याचं सांगितलं तुमचे 25,000 खोटे ते जाऊ द्या अफिडेव्हिट्स होत नाही प्रॉब्लेम कन्सिडरेशन का तुमचे 25,000 खोटे म्हणून इन्शुरन्स मी टेकेन इन टू कन्सिडरेशन मिलेल्या माणसाचा अफिडेव्हिट तुम करता इन्शुरन्स ते मी टेकेन इन टू कन्सिडरेशन आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे काय जे काय नाट्य अभिनय त्यांनी उभय केला आणि डिस्प्यूट असल्याचं दाखवलं की या एनसीपी मध्ये 2019 नंतरच गडबड घोटाळा सुरू झाला होता त्यांच्या मध्ये रमलिंग रमलिंग हॅज स्टार्टेड इन 2019 वाय डिड शरद अजित पवार रिटर्न बॅक टू द फोल्ड वाय डिड अजित पवार टेक द ओथ एज डेप्युटी चीफ मिनिस्टर अंडर द लीडरशिप ऑफ उद्धव ठाकरे And the letter was given to him by Jayant Patil. And he objects to the election of Jayant Patil. He became a leader of opposition. The letter was given by Jayant Patil.
And the prerequisite of any dispute which comes to the election commission, there is a prerequisite that you should have a dispute with the party before you come to the election commission. That is what paragraph 15 of Simple's order says. They time and again went and told the election commissions, we have no objections about Mr. Sharad Pawar. But in their argument they kept on saying that he behaved like an autocrat. He behaved like the owner of the party. He did not believe in democratic values. He held no elections. Then he called charge man on Lila. Virtual elections are on a day. But in ground level, elections are on a day. This is not said by me. This is said by somebody in the election commission. And if you don't believe in Sharad Pawar, why are you saying that don't consider our prayers? We have nothing to say about the prayers now. We are on a different footing that the party is ours. When you claim that Sharad Pawar is faulty, he has done unethical things, he has used his position for his own benefit, then say it openly, which you have been saying it. You have said in the prayer also. Why are you running away from that? So yesterday's arguments by the advocate of the opposition party, of the opposition of the Sharad Pawar Sahib's group, which is Mr. Ajit Pawar, was completely discoordinated, contradictory, and had no sense of reality. प्रश्न विचार हिंदी मराठी संपून अंतर मग गेले गेले सर ते काल तुम्ही एक रात्री ट्वीट केलं होतं अजित पवारांनी तुमच्यावरती वैयक्तिक टीका केली होती हे बघा माझं म्हणणं नाही राजकारणात वैयक्तिक टीका कोणी कुणा ढेरी वाढले टक्कल पडले हा केस काय करून येतो त्याच्या शर्टावरती पानाचे ठिपके पडलेले असतात हा तंबाखू खाऊन थुंकत असतो अशा प्रकारची टीका ही मोठ्या नेत्यांना शोभणार नाही माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला काही सवय असते त्या मला घरात नेऊन सांगा ना माझ्याबद्दल एवढा द्वेष कशासाठी माझं पोट वाढलं याची चिंता त्यांना मला जर फोन करून सांगितलं असतं की जितेंद्र पोट वाढतंय हार्ट अटॅक वगैरे करतील जरा सांभाळ तर मला त्यांच्याबद्दल प्रेम आदर वाढला असता पण भर पत्रकार परिषदे माझं पोट हे व्यंग आहे असं दाखवण्याचा हिडीस प्रकार हा द्वेषातच आला ना आणि हा द्वेष माझ्याबद्दल कशासाठी मी तुमच्या राजकीय प्रतिस्पर्धी नाही तुमच्या मतदार संघातला प्रतिस्पर्धी नाही तुमचा राज्यस्तरीय प्रतिस्पर्धी नाही मी तुमच्या उंची एवढा होऊ शकत नाही माझी कल्पना आहे पण माझ्या निष्ठेबद्दल जर तुम्हाला राग असेल तो राग सहन करण्याची हिंमत आणि ताकद परमेश्वराने मला दिली आहे आणि मी म्हणून वरती ट्विटवर लिहिलंय वैयक्तिक टीका कोणीच कोणावर करू माननीय आर आर पाटलांवर जेव्हा टीका झाली ते कुठे जाऊन थुंकतात म्हणून तेव्हा तो माणूस 24 तास रडला होता 24 तास आमच्या एक पक्षाचे पदाधिकारी नेमायचे होते त्यांना फक्त एकाच कारणासाठी नेमलं नाही की त्यांच्या शर्टावरती पानाचे डाग होते हे काय क्रायटेरिया आहे मी किती वेळा ओरडा खायचे होते हे दोन म्हणणं उंडी आहेत म्हणजे मी शर्ट कसा घालावा कोणता घालावा कुठल्या कलरचा घालावा हे काय मी आता विचारलं होतं एव्हरीबडी हॅज ओन चॉईस इन लाईफ प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात त्याची आवड निवड असते पक्ष त्याच्यावरती नाही येऊ शकत आणि म्हणून मी म्हटलं की कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर जाऊ नका तुमची जर अर्नॉल्ड श्वार्झनेगर सारखी बॉडी असती तर गोष्ट वेगळी
म्हणून मी जे काल ट्वीट केलं, दर वेळेस काय झाले जितेंद्र आव्हाड, दर वेळेस काय झाले जितेंद्र आव्हाड, दर वेळेस काय झाले जितेंद्र आव्हाड, का तुम्हाला दुसरं नाव सापडत नाही? का जितेंद्र आव्हाड बोललाय वर बोलल्यावर कोण काही बोलणारच नाही, त्याच्यामध्ये कोण उभं राहणार आहे? छोट्या काळात समाजातलं आहे, मात टपली काय होते, तसं नाही होत. मला पण स्वाभिमान आहे, मला पण मित्र परिवार आहे, मला पण विचारलंय म्हणजे काय तुझ्या पक्ष तुझ्या डेअरी बद्दल पण बोललं जात, असं विचारणार मला अनेक लोकांनी. व्यक्तिगत टीका कोणीही कोणावर करू नये, म्हणजे हे द्वंद्व लढलं जाणार. वैचारिक असावं ना, बुद्ध हे नेहमी वैचारिक असावं, मी वैचारिकच बोलतोय ना. मी आजपर्यंत माझ्या 32 वर्षाच्या राजकारणात अजित दादांबद्दल एकही वाक्य वापरलेलं नाही. पण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर प्रसंग आला, पहिला प्रसंग जेव्हा त्यांच्यावरती दादोजी कोंडदेवचा पुतळा कापला गेला, जेव्हा पहिला आरोप झाला, तेव्हा त्यांच्या वतीने भूमिका घेणारा पहिला माणूस जितेंद्र आव्हाड. 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला तेव्हा टीव्हीवर जायला कोणी तयार नव्हतं, तेव्हा 10 दिवस टीव्हीवर कल्ला लढवणारा माणूस जितेंद्र आव्हाड. जेव्हा तुमच्या बंगल्यांविषयी, ते बंगले कुठे उभारले गेलेत, काय उभारले गेलेत याच्याविषयी चर्चा झाली, तेव्हा तिथे टीव्हीवर जाऊन तुमची बॅटिंग करणारा जितेंद्र आव्हाड. लवासा प्रकरणी तुम्ही केलेल्या इरिगेशनच्या परमिशन चुकीच्या आहेत, या कशा खऱ्या आहेत हे पुराव्यानिशी सर्व विरोधी पक्षांसमोर सिद्ध करणारा टीव्हीवर जाऊन जितेंद्र आव्हाड. पूर्तीमध्ये तुम्ही 3 दिवसात एक फाईल सही केली असा जेव्हा तुमच्यावरती आरोप झाला, तेव्हा मी जाऊन म्हटलं 3 दिवस अजित दादा चुकले, अजित दादा 3 मिनिटात सही करणारा माणूस आहे हे बोलणारा जितेंद्र आव्हाड. मग मी कुठे चुकलो दादा? होय मी शरद पवारांबरोबर आहे, आई मरीन, पण मी तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात व्यक्तिगत तुमच्यात कधी काय बोललो? किंबहुना तुमच्यावर बोललोच नाही कधी. तुम्ही पहिल्या मिटिंगमध्ये सुद्धा माझ्यावर बोललात, त्याच्यानंतर झालेल्या सगळ्या मिटिंगमध्ये माझ्यावर बोललात. मी इतका मोठा नाही की मी शरद पवारांना काही समजून पक्ष करू शकतो, हा तुमचा समज गैरसमज आहे का माहीत नाही. पण सोयीस्कररित्या महाराष्ट्राला हे समजून देण्याचा तुमचा प्रयत्न महाराष्ट्र, कारण का महाराष्ट्राने बघितलंय साहेब कोणाचे ऐकायचं, साहेबांच्या घरात सकाळी सकाळी कोण जर किती जण जायचे ना, तर कधीच नसायचं त्याच्यामध्ये. पण ह्या दिवसांची तुम्हाला आठवण नाही येत कधी, की जेव्हा कोणीच टीव्हीवर जायचं नाही तेव्हा एकटा जितेंद्र लढायचा, आणि तोही साधी सुधी नाही, 10 वर्ष लढलोय, 10 वर्ष. 2014 नंतर बाकीचे यायला सुरुवात झाले टीव्हीवरती, तोपर्यंत हे सगळं घडून गेलेलं होतं. 2014 अगोदर दिवस तुम्ही आठवा, कुठल्याही टीव्हीवर चॅनेलवर भांडण असेल तर जायला फक्त जितेंद्र आव्हाड असायचा. मुंडे साहेबांसमोर कोण बोलायचं? जितेंद्र आव्हाड. देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर कोण बोलायचं? जितेंद्र आव्हाड. एकनाथ खडसे साहेबांसमोर कोण बोलायचं? जितेंद्र आव्हाड. का 70,000 कोटीचे डॉक्युमेंट मला का दिले तुम्ही? कारण का मला ते समजू शकत होते आणि मी त्याच्यातलं पटकन उचलू शकत होतो म्हणून मला दिले. मी तुमच्या काहीच उपयोगी पडलो नाही का? तेव्हा माझ्यावर व्यक्तिगत आरोप करू नका, मी ते सहन करणार. बाकी माझ्या राजकीय जीवनावर जे बोलायचं ते बोला, मला काही वाटत कशाला माफी. तुम्ही माझं पोट काढा तेव्हा तुम्ही माफी नाही म्हणणार, मी तुमचं पोट काढल्यावर तुम्ही माफी मागणार. बेटा बेटा चालत इंडिया आघाडीची बैठक तात्पुरती रद्द झाली, कारण का सगळ्यांशी संवाद साधणं संपर्क करणं थोडस जड जात होत, त्याच्यामुळे थोड्या दिवसांनी मीटिंग घेऊया असं सगळ्यांनी मिळून मिसळून ठरवलं. परंतु नितीश कुमार यांचं म्हणणं आहे की सातत्याने बैठका होत होते, परंतु त्यांच्या अनेक नेत्यांच्या अनेक वेगवेगळ्या विचारसरणी आहेत, अनेक वेगवेगळे विचार आहेत, आणि त्याचा इम्पॅक्ट या इंडिया आघाडीमध्ये येत्या काळात होणार का? काही इम्पॅक्ट होणार नाही. आपला वैचारिक शत्रू कोण आहे हे सगळ्या पक्षांनी ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे ज्यांना हा मोर्चा घालायचा आहे ते अशा अफवा पसरवत आहे.
आणि आपणना काही अर्थ नाही. सर, महाविकास आघाडीच्या ज्या लोकसभेच्या जागा वाटपाच्या बैठका होत्या त्याही पाच राज्यांच्या निवडणुकासाठी थांबलेल्या होत्या. आता त्या बैठका होतील अशी अपेक्षा आहे, पण काँग्रेस ज्या बार्गेनिंग पॉवरसाठी थांबलेली होती त्यांना वाटलं होतं की आपल्याला ह्या चर्चा ह्या पत्रकारांच्या असतात, त्या राजकीय नसतात. अशा त्या हवेतले पक्ष मोठे होतात. आम्ही बरोबर जागेवर आहोत, आमचं काय आहे ते आम्हाला माहिती आहे, ते तरी फक्त आम्ही बाहेर सांगत नाही. सर, त्या वज्रपूर सभा कधी नसतो? नसतो. पाच राज्यांच्या निवडणुका होत्या, सगळे नेते बिझी होते. मध्यंतरी आता म्हणजे ह्या निकाल झाल्यानंतर एक पोस्टर राष्ट्रवादीच्या मंत्रालयाच्या समोरचं जे अजित पवार गटाचं कार्यालय तिथे लागलं होतं आणि अजित पवार यांनी स्वतः सांगितलं की बारामतीची जागा हे लोकसभेसाठी लढवणार. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला कुठली निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ती लोकशाहीची खरी ताकद आहे आणि आम्ही लोकशाही मानणारी माणसं. सर, रोहित पवारांचं असं मत आहे की अजित पवारांना भाजप सोबत येण्याची अटच होती की पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीमध्ये करावा आणि मगच तुम्ही खर तर भाजप सोबत यावा असं मत जे आहे रोहित पवारांनी मांडले, याच्यावरती तुमचं काय मत? रोहित पवारांनी मांडलेल्या मतावरती मी मत द्यावं अशी अपेक्षा आहे का? नाही, पण तुम्हाला काय वाटतं अशी अट टाकली असावी का? आवडेल म्हणून मला निवडणूक लढवायला त्यांना चंद्रपूर पण नाही आवडेल. त्यांना महाराष्ट्रातून कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढवायला आवडेल. पवारांना संपायचा जो प्लॅन आहे त्याच्यातले हे पार्ट अँड पार्सल असू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त मी काही बोलू शकतो. जितेंद्र सर, सोशल मीडियावरती आज फोटो पाहिले, तो वर्तमानपत्रात माझे सापडले, शेते भूमी साहेब शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री क्रमांक एक फडणवीस आणि उपमुख्यमंत्री क्रमांक दोन माझे चाचा पवार आंबेडकरांसमोर नतमस्कार झाले. बाबासाहेब या तिघांना एकत्र बघून आज काय विचार करत असते? त्यांनी वरती दुसरं संविधान लिहिण्याची सुरुवात केली. सर, परसों हमारे वकीलों खत्म हुए, उसके बाद अजित पवार गट के वकीलों की दलील शुरू हुई. उनके कुछ कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स हमने याद रखे. पहले दिन यानी 4 तारीख को उन्होंने कहा कि सब विधायक इकट्ठा एकत्रित होना ये बहुत अवघट है, बहुत मुश्किल है. और कल उन्होंने कहा कि सब विधायक एकत्र होके इकट्ठा होके गुस्से से कह रहे थे कि हमें शरद पवार नहीं चाहिए, हमें अजित पवार चाहिए. फिर उन्होंने बताया कि ये प्रेयर जो हमने लिखी है जिसमें हमने शरद पवार को चीजों से हटा डालो, ये प्रेयर की तरफ ध्यान न देना, हमको शरद पवार के इलेक्शन से कुछ लेना देना नहीं, उनको आपको लेना देना नहीं, तो फिर पार्टी और सिंपल की बात रहे हो भाई. फिर इलेक्शन कमीशन सिंपल ऑर्डर में पैराग्राफ 15 में कहा गया है कि इलेक्शन कमीशन में आने के पहले पार्टी में दो ग्रुप है वो दिखाना पड़ेगा. 30 तारीख के पहले तो आपको भी मालूम है कि कोई उठा ही नहीं. इतना ही नहीं, 30 तारीख को इन्होंने जब चुनाव आयोग में गए उसके बाद दूसरे दिन एक पत्रकार परिषद को एड्रेस करते हुए शरद अजित पवार ने खुद में लीडर ऑफ अपोजिशन को ऐसा कहा, तो एक तरफ तुम इलेक्शन कमीशन में सबमिट कर देते हो और दूसरे दिन कहते हो कि मैं लीडर ऑफ अपोजिशन हूं.
तो यानी ये कब साइन हुआ, कब गया, इसके ऊपर भी सवाल निशान पैदा हो जाता है। फिर ये थोड़ी सी गड़बड़ थी, ये दिखाने के लिए वो कहते हैं कि 2019 में चौपन आमदारों की सही लेके अजीत पवार बीजेपी में शामिल हो गए। उनको ये नहीं बताया गया था कि ये खत जो था वो गठनेता के लिए लिखा गया था, तैयार किया गया था, और एक गद्दार पदाधिकारी जो यहाँ बैठा था, जिसके पास पूरे चाटिया थी, उसने ये खत का कवरिंग लेटर निकाल के ये साइन किया हुआ पेपर अजीत दादा को दे दिया। तो ये चिराए हुए डॉक्यूमेंट के आधार पे तो इलेक्शन कमीशन को, और फिर इनका कहना है हमारे शरद पवार के बारे में पूछ गया। लेकिन शरद पवार ऑटोक्रेट है, शरद पवार पार्टी के मालिक है, शरद पवार गणतंत्र में विश्वास ही नहीं रखते, उन्होंने कभी चुनाव लड़ाया ही नहीं, किए ही नहीं पार्टी में, और इसलिए जयंत पाटिल का चुनाव मानते नहीं, इसलिए अजीत पवार शरद पवार जी का चुनाव मानते नहीं। लेकिन हम शरद पवार के चुनाव के ऊपर नहीं बोले। मेरा सवाल है सुनील तटकरे जी, आप अध्यक्ष थे, क्या आपको लगता है आपका अध्यक्ष पद ये भी अनैतिक था? क्या आप कहते हैं कि 24 साल में इस पार्टी में कभी चुनाव ही नहीं हुए? ऐसी दलील पेश की गई चुनाव आयोग के सामने। नहीं, वो जो कागज पे बता रहे चुनाव आयोग में जो आरोप लगा रहे और सबको लेकर, वो बाहर क्यों नहीं बोलते? आपको क्या लगता है कि ये यूएस स्टैंड क्यों ले रहे हो? अभी हमको उनका स्टैंड क्यों क्या है ये हमको मुझे कोई लेना देना। मैं जो सत्य बता रहा हूँ, ये पेपर के ऊपर बता रहा हूँ कि इलेक्शन कमीशन को लिखा गया ये खत, जिसके नीचे सिग्नेचर है माननीय प्रफुल्ल पटेल साहब, और 1999 के बाद वो ही लोग इलेक्शन कमीशन के संपर्क में थे। एक थे पीताम्बरम मास्टर, जो हमारे इलेक्शंस के इंचार्ज हुआ करते थे, सेंट्रल इलेक्शन अथॉरिटी के इंचार्ज हुआ करते थे, और उसे वाइस प्रेसिडेंट के रूप में प्रफुल्ल पटेल जी, जो प्रफुल्ल पटेल जी ये कहते कि वाइस वर्किंग प्रेसिडेंट का कोई पद ही नहीं था, वो आज वहां जाके वर्किंग प्रेसिडेंट बने, और वर्किंग प्रेसिडेंट के अधिकार से उन्होंने अजीत पवार जी को राष्ट्रीय अध्यक्ष घोषित कर दिया। तो जो हम कॉन्ट्राडिक्शन दिखाना चाहते हैं वो कागज पे है। अपने आप को सबसे दूर रखने के लिए आप शरद पवार के ऊपर, ऐसे शरद पवार जी के ऊपर चुनाव आयोग में हम कुछ नहीं बोलेंगे, कहके सब बोल देते, और अगर तुमको बोलना ही नहीं है, तुमको शरद पवार जी के बारे में इतना प्यार है तो फिर बोलो के साथ आप ले लो आपकी पार्टी, आपने जन्म दिया है, आपने बड़ा किया है, आपने इसको बढ़ाया है, आपने हमको सबको बढ़ाया है, इसके नाते आपने पार्टी को 10 साल सत्ता में लाया है, 15 साल हमको मंत्री बनाया है, हम ये एहसान नहीं भूल सकते, और इसलिए हमारी थोड़ी मन दुख है आपसे, हम बाजू में हट जाते हैं, अपनी पार्टी बनाते हैं, अपने पार्टी का एक निशान देते हैं, अब आपको बताएंगे कि हम कितने कर्तव्यवान हैं। आप जो भी है आज वो सिर्फ शरद पवार के कर्तृत्व के ऊपर हो, ये पूरा महाराष्ट्र जानता है। और सब एक दूसरा सवाल है कि संतील कुमार ने एक स्टेटमेंट दिया था कल, गोमूत्र स्टेट का था बीजेपी, बीजेपी बीजेपी के जो संतील कुमार है उन्होंने कल एक बयान दिया था कि बीजेपी उन्हीं राज्यों में जीतती है जो गोमूत्र स्टेट से ऐसे, तो उसको लेकर बीजेपी और इंडिया अलायंस के लोग कह रहे हैं कि ये जो डीएमके के लोग हैं इंडिया अलायंस में, और ये हमेशा सनातन के विरोध में बोलते हैं और गोमूत्र गाय माता और सब अपमान कर रहे हैं। देखो, कोई गो माता का अपमान नहीं करता, आपको मालूम नहीं है पोंगल का जो दूसरा दिन होता है, पोंगल जो सबसे बड़ा त्यौहार है दक्षिण भारत का, उसके दूसरे दिन गाय की पूजा की जाती है। कुछ वर्ग अगर ऐसा कहता है तो इसका मतलब ये नहीं कि दक्षिणात्य लोगों का भी का है, पर इसका इस्तेमाल अगर आप फिर धर्म और जात के लिए करोगे, साउथ और नॉर्थ इंडिया के लिए करोगे, तो आपका वो धर्म
सर इंडिया अलायंस की जो बैठक होनी थी उसे पोस्टपोन किया गया है, इलेक्शन के रिजल्ट्स के बाद एक मंथन होना था वो थोड़ा डिले होगा। तो ऐसा है इलेक्शन अभी खत्म हुआ है, ऐसा भी कुछ नहीं है कि हम हार गए, लेकिन जो वो परसेंटेज है उनकी संख्या है सब अच्छी है, अभी बुरी नहीं है। शंकाएं हमारे मन में है जो कल उद्धव ठाकरे जी ने बोल के दिखाई, और मैं तो हमेशा ही बोलता हूँ, देखो मैं बयान नहीं बदलता हूँ, आपके सामने भी मैंने 10 बार कहा है कि अगर चुनाव में 1% भी किसी को शक है तो उस शक की तरफ ध्यान दें। अगर अमेरिका, जर्मनी, फ्रांस, नीदरलैंड सब पश्चिमात्य देश ईवीएम से हटके बैलेट पे आए हैं तो हम भारत जैसे एक विश्व के सबसे बड़े गणतंत्र के मालिक ये आग्रह क्यों करते हैं कि हम ईवीएम पे ही बने रहें। जो उद्धव ठाकरे जी ने कहा उसका मैं समर्थन करता हूं, चुनाव करो ना, एक्सेप्ट इट एज अ चैलेंज। आपके पास जनसंख्या है, लोकसंख्या है, आपके पास मतों की संख्या है। और सब इन राज्यों में जीत के बाद बीजेपी के प्रदेश अध्यक्ष ने कहा कि 2024 में देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री बनाना है, और थाने की सीट पर आपकी लोकसभा की सीट है कल्याण, उस पर भी अब बीजेपी दावा कर रही है, आपको आगे आगे कैसे दिखती है? मैंने अभी जब कहा था मैं दूसरे के घर संसार में झांक के नहीं देखता, उनके मियां बीबी में क्या झगड़ा चालू है उनकी मियां बीबी जाने, आपको क्या लगता है पिछले एक साल में बहुत दोस्त बन के प्यार कर रहे थे एक दूसरे से, आपको ऐसा लगता है? कभी वो गांव चला जाता था तो कभी ये गांव चला जाता था, कभी ये घर में बैठ के सो जाता था, कभी ये पूजा करने चला जाता था, तो ये बहुत अच्छी थी। कल उद्धव ठाकरे ने कहा कि बीएमसी के चुनाव लेने चाहिए और सरकार डर के मारे ले नहीं रही है सारी निकाय के चुनाव, लेकिन बीजेपी कह रही है कि जो आपकी सरकार थी उस सरकार की वजह से ये चुनाव डिले हो रहे हैं, क्योंकि जो परिसीमन किया गया था उसको चैलेंज किया गया सुप्रीम कोर्ट में और उन्हीं के कारण डिले हो रहा है। पैसा है बचा देने के लिए कुछ भी दे सकते हैं, पर उनमें हिम्मत ही नहीं है मुंबई का चुनाव लेने का, क्योंकि शिवसेना एक तरफा चुप है। सर प्रणब मुखर्जी की बेटी है शर्मिष्ठा मुखर्जी, उसने बुक लिखी है जिसमें जो आप बीती हुई थी उनके साथ लिखा गया, एक जगह ये कहा गया है कि प्रणब मुखर्जी कहते थे राहुल गांधी को मैच्योर होने की ज़रूरत है, वहीं प्रणब मुखर्जी ने मोदी जी की प्रशंसा भी की है कि वो पब्लिक से कनेक्टेड रहते थे और पब्लिक का पल्स पहचानते थे, इस तरीके का वो उस बुक में जिक्र किया। That is what Sharmishtha Banerjee has done. Sharmishtha Mukherjee has done. Why should anybody object to it? That is her personal thoughts. She has written her thought. Anybody should read that book and make his own opinion. That is what is meant for. It is not for public debate. सर वो सर जिसने चार और सर और सब अपने अजीत पवार के अपने उन्होंने काफी ऊपर टिप्पणी की थी उसका जवाब आपने दिया है। देखो मेरा ये कहना है कि किसी की व्यक्तिगत चिंता मत करो, ये आपको शोभा नहीं देता, आपकी एक गरिमा है, आपकी एक ऊंची है, इसको छोटा मत। उन्होंने भरे पत्रकार परिषद में मैं जब पवार साहब के बाजू में खड़ा रह के भीग रहा था उन्होंने कहा फिर जब उनका फोटो आया इतने बड़े पेट का तो मैंने उड़ा दिया। पर मैं आज भी सूचित करना चाहता हूं वो बड़े लीडर है कि वह हमेशा व्यक्तिगत टीका करते हैं। उन्होंने भरे भर सभा में कहा था, आधार पार्टी इधर भी जाके थूक देता है, उसको कई
कैसे लेके जाए फॉरेन? मेरी जानकारी है, मेरी जानकारी। आरआर पाटिल 24 घंटे रोए थे, 24 घंटे उनको समझाया गया बाद में, तब उन्होंने अपने आंसू पोंछे। मुझे ये भी मालूम है हमारे पार्टी में एक को अपॉइंट करना था, तो इनको ऑब्जेक्शन आया कि आदमी पान खाता है, सब इधर लाल लाल दिखता है, इसको कैसा करें? आप अगर ऐसी चुनौतियों पे ऊपर आदमी सिलेक्ट करने वाले हो तो आप निर्मा कंपनी में हर आदमी को भेज दीजिए ना, जैसे आप जाके आए। आज भी उनको कहता हूँ, प्यार से कहता हूँ, व्यक्तिगत टीका मत करिए, कोई सहन नहीं कर। वो आर आर पाटिल रो रो के सहन कर गए, पर मेरे जैसा आदमी नहीं सहन, क्यों करूँ? मैंने ना आपसे लिया है कुछ, ना आपने मुझे दिया है कुछ, पर जब भी वक्त आया तब आपके पीछे आगे खड़े रहने वाला पहला आदमी जितेंद्र रावत था। 70,000 करोड़ रुपए का जब आपके ऊपर आरोप हुआ तो लगातार 15 दिन टीवी पे किसने लड़ाई आपकी बाजू? जब आपके बंगले के बारे में बोला गया तब किसने लड़ाई आपकी बाजू? जब दादोजी कोंडदेव का विषय निकला तो किसने लड़ाई आपकी बाजू? तब तो टीवी पे मेरे सिवा कोई नहीं जाता था। गडकरी साहब को आपने मदद की ऐसा जब कहा गया तो किसने लड़ाई आपकी बाजू? तो अपना आपने एक संबंध हुआ करता था, रहा था, अब थोड़ा सा रास्ता बदल गया है। मेरी निष्ठा पवार साहब के साथ है और मैं आज भी कहता हूं मरते दम तक मैं पवार साहब के साथ ही रहूंगा। क्या फायदा हुआ क्या नुकसान हुआ ऊपर वाला जाए, लेकिन मैं निष्ठा नहीं बदल सका। इसलिए मेरे ऊपर व्यक्तिगत आरोप करना, हर सभा में मेरे ऊपर बात करना, मैं क्यों सहन करूं? हर पत्रकार परिषद में आप जितेंद्र आवाड़ को टारगेट करोगे, क्यों? मैं आपके बराबरी का नेता नहीं हूं, मैं कोई आपका स्पर्धक नहीं हूं, मैं जात से पैसे से आपसे इतना बड़ा नहीं हूं, लेकिन स्वाभिमान रखता हूं। मुझे कोई भी बोलेगा तो मुझे बर्दाश्त नहीं होगा, वैचारिक लड़ाई लड़ो ना मेरे साथ, मैं कभी भी तैयार हूं। पर ये गाना है, इसके डोले आंखें हारी है, आप ये बोलने को कौन बोलता है? उसके धारे है कौन बोलता है? मत बोलो, मेरी आंखें सुंदर है, मैं घारिया हुआ तो क्या हुआ, मेरी आंखें सुंदर है, इसके ऊपर कोई आक्षेप ले सकता है क्या? बाळासाहेब आंबेडकर असं म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की ज्या पद्धतीने अडाणींच्या विरोधात मोर्चा काढणार आहे प्रकल्पाच्या, मुंबईत काय चाललंय ते बघितलं नाही, मला काहीच माहित नाही। सकाळी उठलो, चैत्यभूमीला गेलो, बाबासाहेबांचं दर्शन घेतलं आणि तुमचं संविधान चिरायू हो असं त्यांच्या समोर प्रार्थना केली। पण याच्याशी संबंधित एक प्रश्न की आज दोन म्हणजे गेले काही दिवस सातत्याने मागण्या होत आहेत की दादरचं नाव बदलून चैत्यभूमी करावं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामुळे सन्मान मिळाला, जिथे त्यांचं वास्तव्य होत, ज्या घरात राहून त्यांनी संविधान लिहिलं, ज्या घरात राहून त्यांनी द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी हे पुस्तक लिहिलं, ज्याच्यात रिझर्व्ह बँक निर्मित झाली, असे अनेक पुस्तकं लिहून त्यांनी जगाला ज्ञान वाटलं। आज मी इंग्लंड मध्ये एक गार्डन बघून आलो, त्या गार्डन मध्ये फोर प्लेस नावाचं हे केलंय की जगातील 4 मोठ्या लोकांबद्दल त्यांनी ठेवायचे ठरवले। मला आश्चर्य वाटेल की नॉर्थ साऊथ
या दोन्ही जागांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठेवलंय आणि वेस्ट अँड ईस्ट मध्ये त्यांना माणूस सापडले. हे इंग्लंड मधलं मी सांगते, भारतात सच अ ग्रेट मॅन वॉज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यू फॉट फॉर ह्युमॅनिटी, यू नॉट फाइट फॉर एनी कास्ट. इफ यू फॉट फॉर यू गर्ल्स, यू वुडंट, द वर्ल्ड डिड नॉट थिंक ऑफ इट. Women got the voting right on the first day of the constitution. They had to fight 200 years in England to get a right to vote. He was the first man to tell the Lok Sabha that you should give equal rights to women, and he brought in the Hindu Code Bill, which was not supported then by the men-dominated society. Ambedkar was so liberal. Who gave you the maternity leave? Who gave the workers संडे छुट्टी? बोनस कोणी दिला? सिक लीव कोणी दिली? हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं दिलं आहे. त्यांनी फक्त एका समाजासाठी काम केलं नाही, त्यांनी मानव जातीसाठी काम केलं. एक तर महिला एवढ्या वरती देऊ शकल्या नव्हत्या. त्यांनी काही काय रूपांतरित केलं, जे शाहूंनी आणि सिद्धेंनी नुसतं सांगत होते बदल करा बदल करूया, बदल केले त्यांनी, पण त्याला संविधानाचा आधार नव्हता. शाहू फुलेंच्या विचारांना संविधानाचा आधार देणारा हा महापुरुष यांनी तुम्हाला सगळ्यांना घेऊन आणि मला घेऊन. पवार साहेब एकदा फिर से दादर शिशन का नाम बदल कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के नाम रखने की बात कही जा रही है, आपको क्या लगता है? काफी सालों से डिमांड की जा रही है. ऐसा है कि अगर सब स्टेशन का नाम हम बदल रहे हैं, हमने बेगूसराय का नाम बदल किया बंदा ना, तो फिर दादर का बदल किया, तो इसमें क्या बड़ी बात है? सर लास्ट क्वेश्चन, भविष्य में अगर ईवीएम पे ही होता रहा वोटिंग, उस पर आप क्या कहना चाहेंगे? मैं कुछ नहीं कहना चाहूंगा, मेरी मांग जो है मैं रखता हूँ, मैं कुछ कहना नहीं. और मेरी मांग आज की नहीं, मैं हमेशा कहता था कि विधानसभा के चुनावों में वो तुमको एक आधा स्टेट दे देंगे कि जीत गए, फिर तुम बोलोगे हाँ यार हम तो जीत गए. एक पंछी मार के चार पंछी उड़ा ले जाते. और साहब आपने बोला कि 54 विधायकों का जो घटनेटांग वाला पत्र था, यहाँ से किसी पदाधिकारी जो गद्दार पदाधिकारी चोरी करके वहाँ लेके गया, ऑफिस में तमाम जगह पे आपने सीसीटीवी वो फुटेज हो गए, तो चुनाव आयोग में सब हमको मालूम है ना किसने दिया क्या दिया, वो सीसीटीवी फुटेज भी तो पेश कर सकते हैं आप सब है हमारा चिंता ना करें.